वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया। ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः।
पर्यावरण की तरफ से ये बहुत सराहनीय कोशिश रहा, क्योंकि हमने इको फ्रेंडली बहुत पोल्यूशन वाइज और गणेशा को वाटर में जो पोल्यूट करने का फ्लावर्स का, तो वो उस मामले में ये बहुत बढ़िया इम्पोर्टेंट स्टेप है। और हमें लगता है कि सारे सोसाइटी वाले इनके पूरा भारतवर्ष अगर अपनाएं तो अपना एनवायरनमेंट बच सकता है, हमारा फ्यूचर अच्छा हो सकता है। यही है, खुशी तो थी 5 दिन, अभी फिर इंतज़ार रहेगा अगले साल गणेशा की। और गणेशा तो साथ में ही रहेंगे हर बार, तो हम बहुत खुश हैं, बहुत भक्ति रहा और एंजॉय भी किया। ये एक अच्छी पहल है एनवायरनमेंट के लिए, सो यू हैव टू एनवायरनमेंट को सेव करने के लिए सबसे पहला कदम तुलसी सागर सोसाइटी लेडीज ने अपनाया है। सो आई टेल एवरीबडी, आई रिक्वेस्ट एवरीबडी कि एवरीबडी शुड फॉलो दिस टू मेक एनवायरनमेंट एको फ्रेंडली एनवायरनमेंट फॉर द फ्यूचर जनरेशन। कि बहुत बहुत खुशियाँ हुई है अपना तुलसी सागर में ये इको गणपति लाया है, तो बहुत बढ़िया है। हाँ, इको गणपति लाना बहुत जरूरी है, पॉल्यूशन नहीं होता है। श्री गणेशाय नमः, गणपति बाप्पा मोरिया। आमच्या सोसायटीची, मला वाटतं नवी मुंबईतली आमचीच पहिली सोसायटी आहे की त्यांनी श्री गणेशाची सुरुवात केली आहे, आणि हे नवीन जनरेशनसाठी एक चांगलं एक्झाम्पल आहे। नॉईज पोल्युशन सगळं आपण ग्रीन इको गणपती ठेवून आपण नॉईज पोल्युशन ते सगळं टाळू शकतो, आणि जे प्लास्टिक वगैरे आणून आपण खर्च करतो तो पण टाळू शकून एक चांगली एक सुरुवात आहे आमच्या सोसायटीची। कसं आहे, सर्वात पहिला मी आपल्याला सांगू इच्छितो की मी या सोसायटीचा सगळ्यात प्रथम रहिवासी आहे, याचा मला फार आनंद आहे। आणि माझं सौभाग्य आहे की मला या सोसायटीमध्ये पहिल्यांदा राहायला आलो। आल्यानंतर मी सहकार क्षेत्रामध्ये बरंच काम केलं असल्यामुळे मला अनुभव होता, आणि मीच इथे पहिला चेअरमन होतो। नंतर आम्ही सुरुवातीपासून, मोठी सोसायटी आहे आमच्या सोसायटीमध्ये, जवळजवळ 123 फ्लॅट आहेत, आणि इतक्या मोठ्या सोसायटीमध्ये एक सर्वांना वातावरण चांगलं, वातावरण निर्मिती व्हावी, वातावरण चांगलं राहावं, एकी निर्माण व्हावी, मुलांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज डेव्हलप व्हाव्यात, म्हणून आम्ही सुरुवातीपासून जानेवारी महिन्यापासून 26 जानेवारी, त्यानंतर 15 ऑगस्ट, त्यानंतर गणेशोत्सव, त्यानंतर नवरात्र, त्यानंतर होळी, हे 5 सण आम्ही मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत अगदी जोरजोरात आम्ही म्हणजे फार ह्या भागामध्ये आता आमचा जवळजवळ दबदबा झालेला आहे की आमची सोसायटी सुदैवानं फार मोठी आहे, कॅम्पस मोठा आहे आणि सहभाग आमच्याकडे फार चांगला आहे। अगदी लेडीज मुलं सर्व इतक्या म्हणजे हिरिरीनं भाग घेतात, आमच्याकडे बऱ्याच कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात, आणि असं करत करत आम्ही एक एक करत फळी तयार केलेली आहे। त्यामध्ये यंग आहेत, मिडल एजचे लोक आहेत, सिनियर लोक आहेत, अशा प्रकारे सगळं आम्ही घेऊन सर्वांना चाललेलो आहे। त्याचबरोबर आता मागे नरेंद्र मोदीजीने आपल्या माननीय पंतप्रधान साहेबांनी जे डिक्लेअर केलं की स्वच्छता अभियान आपण जोरात करायचं, आम्हाला खूप आनंद झाला। आणि आम्ही स्वच्छता अभियानामध्ये दरवेळेला सहभागी तर असतोच, पण फार स्वच्छ मेंटेन करतो। आपण जरा आमच्या सोसायटीमध्ये फेरफटका मारून बघाल, तुम्हाला कुठेही कचरा मिळणार नाही। त्याचबरोबर आम्ही ड्राय कचरा, वेट कचरा, हे सगळीकडे सुरुवातीपासून मध्ये जे कमिशनर साहेब मुंडे साहेब आले त्यांनी आदेश केला, पण त्याच्याही अगोदरपासून आम्ही हे सर्व मेंटेन करत होतो। पण फार सौजन्याचं वातावरण आमच्याकडे असतं, खूप चांगला सहभाग सगळ्यांचा असतो, फार चांगली एकी आहे आमच्यामध्ये, जराही कुठे तंटा नसतो। आमच्याकडे सगळ्यांना एकमेकाला प्रोत्साहित करायचं काम केलं जातं, म्हणजे इतर सहकारी सोसायट्यांमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, आमच्याकडे सुदैवानं फार चांगलं वातावरण आहे आणि सगळ्यांच्यामुळे आहे, सगळेजण चांगले करतात। आत्ताचे आमचे सेक्रेटरी जे आहे कृष्णा ठक्कर, ते चांगले ॲडव्होकेट आहे, वेल नोन ॲडव्होकेट ठक्करांची मुलगी आहे, तिलाच आम्ही सेक्रेटरी बनवलं, आणि फार एन्थुजियास्टिक आहे, फार उत्साही आहे, सगळं काम चांगलं करते। आता माझेच मित्र शिंदे म्हणून आहेत, त्यांना चेअरमन केलेलं आहे, मी कमिटीमध्ये सतत आहेच, बॅकबोन सारखा यांच्या पाठीशी असतो। हे आमचे सहकारी मुकेश हिरपाराजी, हे अगोदर सेक्रेटरी होते, हे आमचे दोस्त रमेशबाई, हेही वाशीमध्ये राहत होते, हे आम्ही सगळे एकत्र येऊन एक म्हणजे ही अशी फळी तयार केलेली आहे की यंग बाबा, एक 25 वर्षाचा मुलगाही आमच्या सोसायटीमध्ये आहे आणि तो मॅनेजिंग कमिटीमध्ये आहे, त्यानंतर 40 वर्षाचा आहे, त्यानंतर 55 वर्षाचा आहे, 70 वर्षाचा आहे, मी या सगळ्यांना घेऊन आम्ही पुढे जायचं आणि अशाच प्रकारची रचना करायची। कॅम्पसमध्ये आम्ही सगळे समारंभ साजरे करत असतो, मुलांना खेळायला खूप संधी मिळते, इथे खूप चांगलं वातावरण, खूप पोषक वातावरण आहे, आणि आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो की सगळीकडेच असं व्हावं, निबॉम्बेने आमचा आदर्श घ्यावा, आम्ही निबॉम्बेतल्या काही चांगल्या गोष्टींचा आदर्श घेतो। सुदैवानं आता आमच्याकडे डेव्हलप नवी मुंबई झालं, खूप चांगलं आम्हाला इकडे हे बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे, खूप चांगलं वातावरण आहे आमच्याकडे, खूप चांगले इथे ग्रीनरी आहे आमच्याकडे, त्यामुळे आम्ही खूप एक सुदैव समजतो इथे, आणि आम्ही हा जो संकल्प आहे माननीय मोदीजींचा स्वच्छता अभियानाचा, तो आम्ही पुढे अजून असंच घेऊन जाऊ।
whatever are our religious functions, whatever is there, it should be very, very smooth, and it should not disturb the society. It should create a very healthy environment in the society. What is happening in normal Ganesh Utsav, people enjoy Ganesh Utsav, but in the process after that visarjan mein, what happens is they go and do submersion, which creates lot of pollution. At the same time, so much traffic congestion, and mainly it happens in the rainy season. So it should not, all these woes and issues and difficulties that we should resolve. So our society has created